हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक। लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितले सिल्वरिंग द लेन्सेस आणि त्याचे बेसिक फॉर्म्युले पण बघितले आणि बेसिक प्रॉब्लेम्स पण सॉल्व केलेले। ह्या लेक्चर मध्ये जरा सिल्वरिंग द लेन्सचे थोडेसे लेवल 2 चे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। बघा, एक पहिला प्रॉब्लेम देतोय मी। समजा ही एक कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहे। वरचा जो रिफ्रॅक्टिंग सर्फेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर आपण R1 घेऊया, 60 सेंटीमीटर दिलेले आहे। खालचा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर 20 सेंटीमीटर दिलेले आहे, ते आपण R2 लेट केली। आणि ही जी कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स ठेवलेली आहे ही एका हॉरिझॉन्टल सरफेस वरती ठेवलेली आहे आणि त्या कॉन्केव कॉन्वेक्स लेन्सचा हा जो लोअर रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे तो काय केलाय, सिल्वर्ड केलाय। आणि ह्या मिररचा सॉरी लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 1.5। समजते बघा प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलं। बघा, एक कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर, जी हॉरिझॉन्टल सरफेस वरती ठेवलेली आहे, तिचा जो लोअर पोर्शन आहे लोअर रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे तो काय केलाय, सिल्वर्ड केलाय। आणि अप्पर सरफेस रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर 60 सेंटीमीटर आणि लोअर सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर 20 सेंटीमीटर। आणि हा जो आहे हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस। आणि प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय की ऑब्जेक्ट कुठं ठेवला पाहिजे, वेअर शुड अन ऑब्जेक्ट प्लेस्ड, ऑब्जेक्ट कुठे ठेवला पाहिजे प्रिन्सिपल ऍक्सिस वरती की जेणेकरून त्या ऑब्जेक्टची इमेज त्याच पोझिशनला तयार होईल। म्हणजे ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच पॉइंटला त्या ऑब्जेक्टची काय फॉर्म होईल, इमेज फॉर्म होईल। ओके, वेअर शुड अन ऑब्जेक्ट प्लेस, वेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड अलॉन्ग PA, अलॉन्ग प्रिन्सिपल ऍक्सिस, so that its image will form at same place किंवा same point। लक्षात येते बघा। मग लेट करूया आपण ओ पॉइंटला ऑब्जेक्ट इथं ठेवला, हा जो ओ पॉइंट आहे ह्या ओ पॉइंटला आपण ऑब्जेक्ट ठेवला, त्याचा अर्थ त्या ओ पॉइंटला इमेज पण फॉर्म होणार आहे बरोबर। मग ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवला त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होण्यासाठी कोणत्या पॉइंटला एक्झॅक्ट ऑब्जेक्ट आपल्याला ठेवला पाहिजे। ओके, मग आता काय करायचं ह्या असल्या ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं बघा। अगोदर सांगतो मी तुम्हाला, अगोदर पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, जर एखाद्या लेन्सला आपण काय करतो, एखादा सरफेस सिल्वर्ड करतो, तर ती लेन्स काय म्हणून काम करते, कॉन्केव मिरर म्हणून काम करते। म्हणजेच सिल्वर्ड लेन्स इज इक्वल टू कॉन्केव मिरर। ओके, म्हणजे थोडक्यात हा जो पार्ट आहे ही सिल्वर्ड केलेली लेन्स आहे, हे थोडक्यात काय करू, या रिप्लेस करून हे असं मी ड्रॉ करू शकतो, रिप्लेस करून ह्या लेन्सला रिमूव्ह करतो आणि त्या लेन्सच्या जागेवर मी काय ठेवणार आहे, मिररला ठेवली। कोणती मिरर ठेवायचे, कॉन्केव मिरर। ओके, आणि हा काय झाला रे, प्रिन्सिपल ऍक्सिस झाला। आणि इथं ऑब्जेक्ट ठेवायचा आहे की जेणेकरून त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होईल। मग आता हे मिररच्या केसमध्ये तुम्हाला माहित आहे ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होत असेल, तर एक्झॅक्ट कोणत्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलेला असतो, अगदी बरोबर आहे, सेंटर ऑफ कर्वेचरला। कारण इमेज फॉर्मेशन बाय मिरर तुम्हाला माहित आहे, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव मिरर माहित आहे। ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती असेल तर इमेज फोकस वरती, ऑब्जेक्ट बिटवीन इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर इमेज जी आहे ते बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर, ऑब्जेक्ट जर सेंटर ऑफ कर्वेचर वरती असेल तर इमेज पण कुठे फॉर्म होते, सेंटर ऑफ कर्वेचर वरती। म्हणजे आता ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवला त्याच पॉइंटला इमेज फॉर्म झाली पाहिजे, ह्याचा अर्थ मिररच्या केसमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे ठेवलेला असला पाहिजे, सेंटर ऑफ कर्वेचर वरती। बघा, ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला असला पाहिजे, ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड ऑन सेंटर ऑफ कर्वेचर। ऑब्जेक्टला कुठे ठेवलेला असला पाहिजे, सेंटर ऑफ कर्वेचर वरती ठेवलेला असला पाहिजे। ओके, आता काय करायचं आपल्याला, तर ह्या लेन्स वरून ही मिरर फॉर्म केलेली आहे आपण बरोबर। आपल्याला माहित आहे सिल्वरिंग द लेन्स म्हणजे काय असते रे, सिल्वर्ड लेन्स म्हणजे काय असते, कॉन्केव मिरर। मग आपल्याला काय करायचं, कॉन्केव मिररची फोकल लेन्थ फाइंड आउट करायची बरोबर। कॉन्केव मिररची एकदा फोकल लेन्थ फाइंड आउट केली की मग इमेज डिस्टन्स किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स हे सेम असतात, कधी सांगा, जेव्हा ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला असेल, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि सेंटर ऑफ कर्वेचरचं ह्या पोल पासूनचं डिस्टन्स किती असतं सांगा, टू टाइम्स फोकल लेंथ। ओके, टू टाइम्स फोकल लेंथ,
समजतंय. म्हणजे आपल्याला काय करायचं, ही जी कॉन्क्यू मिरर आहे या कॉन्क्यू मिररची फोकल लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्याला दोन ने गुणायचंय, आपल्याला काय मिळेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळून जाईल किंवा इमेज डिस्टन्स मिळून जाईल. ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होत असताना. ओके, मग स्टेप कोणकोणत्या फॉलो करायच्यात बघा. ह्याच्यामध्ये मी स्टेप देतोय तुम्हाला. पहिली स्टेप आहे, एक ही जी लेन्स आहे ह्या लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करायची. लेन्सची फोकल लेंथ शोधा. ओके, पहिली स्टेप फॉलो करूया. मग लेन्सची फोकल लेंथ आपल्याला माहित आहे काय फॉर्म्युला सांगा, वन अपॉन एफ एल, एफ एल पॉर फोकल लेंथ ऑफ लेन्स. फॉर्म्युला काय, लेन्सचा फोकल लेंथ फाइंड आउट करताना म्यू मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. एकदम सिंपल फॉर्म्युला. चला, म्यू किती दिलाय बघा, 1.5 दिलाय. 1.5 मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन, आता इथं आर वन बघा, आता ऑब्जेक्ट इथं ठेवलाय असा इन्सिडेंट रे येणार आहे बरोबर. ऑब्जेक्ट कडून इन्सिडेंट रे लेन्स वरती येताना असा येतोय. मग ह्या सर्फेस वरती कसा पडतोय, आतून पडतोय, आणि खालच्या सर्फेस वरती सुद्धा आतूनच पडतोय. म्हणजे आर वन एज वेल एज आर टू कसे येणार, निगेटिव्ह येणार. मग आर वन किती आहे सांगा, 60. कसला 60, मायनस 60, मायनस 20 सुद्धा मायनस. समजतंय, ठीक. आता हे 1.5 मायनस वन म्हणजे किती येणार सांगा, 0.5 येणार. ओके, हे कसं येणार सांगा, वन हे मायनस मायनस प्लस होईल, 1/20 अगोदर लिहिला, मायनस 1/60 लिहिला. ओके, हे मायनस मायनस प्लस झालं, प्लस वाला अगोदर लिहिलं. ह्या 0.5 ला काय लिहितो रे आपण, 1/2 लिहू शकतो ना, 1/2 म्हणजे 0.5 ना. मग आता हे सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय करतोय, डिनॉमिनेटर इक्वल करून घेतोय. 1/2 इंटू ब्रॅकेट काय करतो बघा, इथं खाली वर 3 ने मल्टिप्लाय, 3/60 मायनस 1/60. ओके, 1/2 इंटू ब्रॅकेट, आता काय होईल रे, 3 - 2/60. ओके, हे 1/2 इंटू ब्रॅकेट 3 - 2 1/60. आता हे सांगा मला किती येणार, 1/120. हे काय मिळालं, 1/FL, म्हणजे फोकल लेंथ ऑफ लेन्स किती मिळाली रे, 120 मिळाली. फोकल लेंथ ऑफ लेन्स किती मिळाली, 120 मिळाली. हा किती येणार सांगा, 1/2 इंटू ब्रॅकेट 3 - 1 3 - 1/60 चालेल. 1/2 इंटू ब्रॅकेट 3 - 1 2/60. हे 2 - 2 काय होईल रे, कॅन्सल होईल, राहणार काय 1/60. हे काय मिळाले रे, 1/FL. दरफोर फोकल लेंथ ऑफ लेन्स इज इक्वल टू किती मिळाली, 60 सेंटीमीटर. किती मिळाली, 60 सेंटीमीटर. ओके, आता एक तर आपली पहिलीच जी स्टेप आहे ती आपण तयार केलेली आहे, काय लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करणे. आता नेक्स्ट काय करायचं आहे, मिररची आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट किंवा इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवला पाहिजे, वेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड. ओके, म्हणजे किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवला पाहिजे की जेणेकरून ऑब्जेक्टच्या जागीच इमेज फॉर्म होईल. आपल्याला माहिती आहे किती डिस्टन्स वरती ठेवला पाहिजे, 2 times एफ. परंतु ही जी एफ आहे ही फोकल लेंथ कुणाची टाकायची आहे, मिररची टाकायची. ओके, ठीक आहे. आता इकडे बघूया काय करायचं आहे. हे तर कॉम्बिनेशन आहे, हे सिल्वरिंग झाल्यानंतर तुम्हाला कॉम्बिनेशन सॉल्व्ह करता येते. हा थोडासा जो मी असा टिल्ट करतो बघा, 90 degree मध्ये रोटेट करतोय डायग्राम, हे अशी दिसेल मला. हे अशी दिसेल. ओके, आणि इकडं ऑब्जेक्ट आहे असा बरोबर. आता हे सिम्प्लिफाय करायचं बाय सिल्वरिंग द रूल. बघा काय करतोय, रे ऑफ लाईट असा येतोय. रे ऑफ लाईट पहिल्यांदा कशातून आत गेलं, कॉन्क्यू कॉन्व्हेक्स लेन्स मधून आत गेलं बरोबर. परत कशावरती जाऊन पडला, मिरर वरती बरोबर. कोणत्या मिरर वरती, आतमधल्या मिरर वरती बरोबर. त्याच्यानंतर परत बाहेर येताना कशातून आला, अगेन कॉन्क्यू कॉन्व्हेक्स लेन्स मधून बाहेर आला. समजतंय, म्हणजे लेन्स प्लस मिरर प्लस लेन्स. ओके, ठीक आहे. मग आता ह्याच्यावरून आपण फोकल लेंथ कशी काढतो, इफेक्टिव्ह फोकल लेंथ 1/F' इज इक्वल टू 1/FL प्लस 1/FM प्लस 1/अगेन FL. ओके, 1/F' इज इक्वल टू काय रे, 2/FL प्लस 1/FM. ठीक आहे, बर. आता इथं FL किती आहे, तर FL दिलेले 60 सेंटीमीटर बरोबर. आणि फोकल लेंथ ऑफ जी मिरर दिलेली आहे, लेन्सच्या बेसला आपण मिरर फॉर्म केलेली आहे सिल्वर करून, त्या
मिरर ची फोकल लेंथ किती आहे, फोकल लेंथ ऑफ मिरर किती असते सांगा, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ बरोबर. मग कोणता पार्ट सिल्वर केलाय, खालचा पार्ट सिल्वर केलाय, मग त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घेणार, कोणती घेणार, आर टू. मग किती येणार सांगा, 20/2 म्हणजेच किती येणार, फोकल लेंथ ऑफ मिरर इज इक्वल टू येणार 10 सेंटीमीटर. चालेल, आता पुढे जायचंय. ह्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये मी टाकतो, 1/f' इज इक्वल टू काय करणार, 2/FL किती आहे सांगा 60 प्लस 1/FM किती आहे सांगा 10 बरोबर. आता हे डिनॉमिनेटर इक्वल करून टाका, 2/60 प्लस इथं खालीवर मी 60 मल्टिप्लाय 6/60. चालेल, मग काय झालं, 1/F' इज इक्वल टू 6+2 8/60. चालेल, देअरफोर F' इज इक्वल टू काय झालं सांगा, 60/8. समजलं, 60/8 सेंटीमीटर ही झाली फोकल लेंथ. कुणाची, ह्या लेन्सला सिल्वर केल्यानंतर जी कॉन्क्यू मिरर फॉर्म झालेली आहे त्या मिररची. मग सेकंड स्टेप काय सांगा, लेन्सला सिल्वर करून जी कॉन्क्यू मिरर फॉर्म होते त्या कॉन्क्यू मिररची फोकल लेंथ फाइंड आउट करायची. सेकंड स्टेप कोणती लिहून ठेवली, लेन्सला सिल्वर केल्यानंतर जी कॉन्क्यू मिरर फॉर्म होते त्या कॉन्क्यू मिररची फोकल लेंथ फाइंड आउट करायची. समजलंय, बघा सेकंड स्टेप लिहून ठेवतो मी, हे झालंय सगळ्यांचं लिहून. सेकंड स्टेप काय लिहून ठेवतोय बघा, सेकंड स्टेप आहे, लेन्सला सिल्वर्ड केल्यानंतर जी कॉन्क्यू मिरर फॉर्म होते तिची फोकल लेंथ शोध. ओके, आता ही झाली काय रे, कॉन्क्यू मिररची फोकल लेंथ बरोबर, जी लेन्सला सिल्वर करून आपण मिळवलेली आहे. ठीक आहे, पुढे काय करायचं आहे आपला, जर ऑब्जेक्टिव्ह काय आहे मला सांगा, आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याच पॉइंटला इमेज फॉर्म झाली पाहिजे. ओके, मग आता काय आहे, आता एकदम सिंपल आहे, ही जी फोकल लेंथ आहे ही फोकल लेंथ त्या कॉन्क्यू मिररची आहे जी कॉन्क्यू मिरर आपल्याला लेन्सला सिल्वर करून मिळालेली आहे बरोबर. देअरफोर बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स सो दॅट image will form at same point बरोबर, at same point बरोबर. हे मला सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स किती असणार सांगा, बघ ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार तेवढंच इमेज डिस्टन्स असणार, कारण ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होणार आहे बरोबर. मग हे कधी रे सांगा मला, ऑब्जेक्ट कधी असं कुठे असला पाहिजे, ऑब्जेक्ट शुड बी, ऑब्जेक्ट कुठे असला पाहिजे, ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर वर असला पाहिजे. ओके, ठीक आहे, मग आता हे लक्षात राहिलं नाही तर चालेल, फक्त काय करायचं, यु इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू काय करायचं, 2 times EF. आता ही जी फोकल लेंथ कुठली टाकणार, जी लेन्सला सिल्वर करून कॉन्क्यू मिरर तयार झालेली आहे ना त्याची फोकल लेंथ टाकायची आपल्याला बरोबर. देअरफोर यु इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू 2 times फोकल लेंथ किती आपण फाइंड आउट केली, 60/8 बरोबर. आता हे बघा डिवाइड करतो मी, हे 4 यू इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू काय येते रे 15 सेंटीमीटर बरोबर. म्हणजेच ह्या कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स पासून बरोबर 15 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवला पाहिजे, तेव्हा काय होणार आहे, त्या ऑब्जेक्टची इमेज त्याच पोझिशनला तयार होईल. समजल्या, स्टेप कोणकोणते, 3 स्टेप मध्ये उत्तर निघणार आहे तुमचं. काय करायचंय, अगोदर लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करा. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, लेन्सला सिल्वर केल्यानंतर कॉन्केव मिरर फॉर्म होते तिची फोकल लेंथ फाइंड आउट करा, आणि त्याच्यानंतर ती जी फोकल लेंथ मिळालेली आहे त्यालाच काय कशाने मल्टिप्लाय करा, 2 times म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स किंवा इमेज डिस्टन्स मिळेल. पण कधीच, जेव्हा ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलं त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होत असेल तर. ओके, सेम प्रॉब्लेम देतोय तुम्हाला बघा सॉल्व्ह करण्यासाठी, फक्त काय करतोय, तर ही जी लेन्स आहे, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला होता मी 1.5, त्याच्याऐवजी ह्या लेन्समध्ये मी आता लिक्विड भरतोय बरोबर. ही जी लेन्स आहे ही कशाची आहे, लिक्विडची लेन्स आहे, आणि ह्या लिक्विडची लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला म्यू इज इक्वल टू 4/3 बघा,
मग फक्त काय केलं मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज केलाय तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो बघा फक्त मी काय केलं परत एकदा बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज केलाय मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज केल्यामुळे जी फोकल लेंथ निघणार आहे लेन्सची ती चेंज होईल बरोबर आणि त्याच्यावरून हे कॉम्बिनेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बघा ट्राय करा सेम क्वेश्चन आहे कुठल्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवला पाहिजे की जेणेकरून इमेज पण त्याच पॉइंटला तयार होईल चला स्टेप फॉलो करूया पहिली स्टेप काय सांगा फोकल लेंथ ऑफ लेन्स फाइंड आउट करायचं कसं फाइंड आउट करणार सांगा 1 अपॉन एफ एल इज इक्वल टू काय म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन आर 1 मायनस 1 अपॉन आर 2 ओके चला म्यू किती आहे 4/3 आहे फक्त म्यू चेंज केलाय इंटू ब्रॅकेट 1 अपॉन मायनस 60 मायनस 1 अपॉन मायनस 20 ओके मग किती येणार सांगा 4/3 म्हणजे 4 - 3/3 म्हणजे 1/3 इंटू ब्रॅकेट काय येणार सांगा 1/20 मायनस 1/60 ओके 1/3 इंटू काय येणार आहे सांगा इथं खालीवर मल्टिप्लाय केलं 3 ने 3 - 1/60 ओके 1/3 इंटू काय येणार आहे सांगा 2/60 चालेल म्हणजेच इथं कितीने भाग जातो 30 ने भाग जातो बघा म्हणजेच काय येणार सांगा 1/3 × 30 = 90 1/FL म्हणजेच फोकल लेंथ ऑफ लेन्स इज इक्वल टू किती मिळाली 90 cm मिळाली ओके आता पुढे काय करायचंय तर पुढे ही जी डायग्राम आहे थोडीशी लेफ्ट साईडला मी 90 डिग्री मध्ये रोटेट केली तर काय होईल सांगा ही अशी होईल ही कॉन्केव कॉन्वेक्स कशाची वॉटरचे बरोबर हा सरफेस सिल्वर केलाय बरोबर तर असं होईल मला सांगा एक पहिल्यांदा कॉन्केव कॉन्वेक्स ज्याच्यामध्ये वॉटर असते दोन नंबरला मिरर आणि अगेन कॉन्केव कॉन्वेक्स ज्याच्यामध्ये वॉटर असते समजलं म्हणजे लेन्स प्लस मिरर प्लस लेन्स ओके मग 1/F' इज इक्वल टू काय सांगा 1/FL + 1/FM + 1/FL मग 1/F' इज इक्वल टू काय बोला 2/FL + 1/FM बरोबर इथं एफ एल किती सांगा 90 आहे आणि फोकल लेंथ ऑफ मिरर इज इक्वल टू काय सांगा रेडियस ऑफ कर्वेचरचे हाफ आहे मग ही रेडियस ऑफ कर्वेचर घेणार कोणती ज्या रेडियस ऑफ कर्वेचरला सिल्वर्ड केलाय तो बरोबर ज्या रिफ्रॅक्टिंग सर्फेसला सिल्वर केलाय त्याची रेडियस घेणार म्हणजे 20/2 म्हणजे येणार 10 cm ओके व्हॅल्यू टाकणार 1/F' इज इक्वल टू काय सांगा 2/90 ओके 2/90 + 1/10 इथं खालीवर मी 9 ने मल्टिप्लाय करतो 1/F' इज इक्वल टू काय सांगा 2/90 + 9/90 म्हणजेच काय सांगा 11/90 मग फोकल लेंथ काय निघाली F' इज इक्वल टू 90/11 बरोबर आता काय सांगितलंय ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं की जेणेकरून ऑब्जेक्टच्या पॉइंटलाच इमेज फॉर्म केली पाहिजे मग यु इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू 2 × F' मग 2 × किती अरे 90/11 म्हणजेच 180/11 cm ओके सेम प्रॉब्लेम आहे का बघा आता थोडासा पुढे आपण प्रॉब्लेम थोडासा चेंज करतोय बघा काय चेंज करतोय बघा इरेज करू हे सेम लेन्स आहे कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू इज इक्वल टू 1.5 त्याची रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला दिली होती R2 इज इक्वल टू 20 त्याची रेडियस ऑफ कर्वेचर R1 इज इक्वल टू 60 ओके आणि असं इथं ठेवलाय हा जो लोअर सरफेस आहे त्याला काय केलं आपण सिल्वर्ड केलाय ठीक आहे आता हा जो कॉन्केव पोर्शन आहे बरोबर म्हणजे असा कढईसारखा पोर्शन दिसतोय कॅव्हिटी दिसते त्याच्यामध्ये मी असं लिक्विड भरलं पाणी भरलं समजा बरोबर याचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती म्यू इज इक्वल टू 4/3 दिला ओके देन फाइंड ऑब्जेक्ट डिस्टन्स सो दॅट इमेज सेम प्रॉब्लेम इमेज फॉर्म ऍट पॉइंट ऑफ ऑब्जेक्ट बरोबर ज्या पॉइंटला इमेज ऑब्जेक्ट ठेवला त्याच पॉइंटला इमेज फॉर्म झाली पाहिजे हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि तुम्हाला कुठला ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये कुठे ठेवायचा ऑब्जेक्ट जेणेकरून त्याच पॉइंटला इमेज पण फॉर्म झाली पाहिजे ट्राय करा
स्टूडेंट्स केले का ट्राय बघा। डायग्राम हॉरिजॉन्टल फिरवून बघा, बघा 90 डिग्री मध्ये डायग्राम रोटेट करून बघा काय दिसतंय। समजा ही डायग्राम आहे, अशी मी रोटेट केली तर असं दिसेल। ही कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स, त्याच्यामध्ये असं पाणी, ओके। त्याला असं सिम्प्लिफाय करूया आपण। बघा पहिल्यांदा पाण्याचा विचार करूया, पाण्याने फॉर्म झालेली लेन्स कोणती आहे बघा। हे पाण्याने फॉर्म झालेली लेन्स, समजतंय। त्याच्यानंतर अगेन कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स, बघा सेपरेट करतोय मी सगळं। अगोदर काय रे, इथून या सरफेस पासून तिथपर्यंत वॉटर आहे, वॉटर लेन्स, बरोबर। ही काय कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स, आणि हा जो सरफेस आहे आपण काय केला, सिल्वर केला, म्हणजे प्लस अगेन ही येणार आहे मिरर। रे ऑफ लाईट ला जर विचारलं तुम्ही क्वेश्चन, कशातून आत शिरला, सर मी वॉटर मधून आत शिरलोय, बरोबर। मग तुला कोणती लेन्स फेस केलीस तू, सर मी प्लेनो कॉन्वेक्स लेन्स फेस केली। कोणती लेन्स, प्लेनो कॉन्वेक्स लेन्स। परत कशात शिरला असतू, सर मी कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स मध्ये शिरलो। परत कशावरती जाऊन पडला, सर मी मिरर वरती जाऊन पडलो। अगेन तू बाहेर येताना अगेन कॉन्केव, सर मी कॉन्वेक्स लेन्स मधून बाहेर आलो, कॉन्केव कॉन्वेक्स। अगेन बाहेर येताना कुठून आला, तर प्लेनो कॉन्वेक्स लेन्स। ठीक आहे, आता आपल्याला कुणा कुणाची फोकल लेंथ फाइंड आउट केली पाहिजे बघा। एक आहे फोकल लेंथ, ह्याला आपण म्हणूया वॉटर लेन्स, बरोबर। ही आहे ओनली, आता ह्याला ह्याची फोकल लेंथ आपण काय करूया, फोकल लेंथ ऑफ वॉटर मानूया FW। ह्याची फोकल लेंथ काय, लेन्स मानूया। परत फोकल लेंथ ऑफ मिरर, परत फोकल लेंथ ऑफ लेन्स, परत फोकल लेंथ ऑफ FW, ओके। आता हे जर वॉटर जरी असलं तरी सुद्धा लेन्स कोणती आहे बघा, ती वॉटर, वॉटरने फॉर्म केलेली लेन्स कोणती आहे सांगा, प्लेनो कॉन्वेक्स लेन्स आहे। अगोदर प्लेनो कॉन्वेक्स लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करता येते बघा तुम्हाला। काय प्लेनो कॉन्वेक्स लेन्सची फोकल लेंथ कशी फाइंड आउट करतो रे, हा FW इज इक्वल टू, जर फॉर्म्युला तुमच्या पाठ असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही काय करा, आपला बेसिक फॉर्म्युला वापरा। FW इज इक्वल टू काय करणार, म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2, ओके। आता असा ऑब्जेक्टचा इन्सिडेंट रे असा जातो, बरोबर। म्हणल्यानंतर R1 काय सांगा, इन्फिनिटी आहे, बरोबर। पहिला सरफेस जो आहे तो कसा आहे सांगा, इन्फिनिटी आहे। पहिला सरफेस कसा आहे, प्लेन आहे, त्याच्यामुळे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी झाली, R1 इज इक्वल टू इन्फिनिटी झाली। आणि R2 किती दिलाय, सेम प्रॉब्लेम आहे बघा, R2 इज इक्वल टू काय येणार सांगा, 60 येणार का 20 येणार। फक्त कोणत्या विचार करतोय आपण, वॉटर लेन्सचा विचार करतोय, वॉटर लेन्सचा विचार करतोय, व्यवस्थित घ्या। मग R2 वॉटर लेन्स साठी काय येणार सांगा, वॉटर लेन्स इथून खाली इथून वर आहे, बरोबर। म्हटल्यानंतर एक झाली काय रे, प्लेन सरफेस झाला, आणि एक कसा आहे, हा सरफेस आहे। मग ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर काय येणार आहे, 60, बरोबर। म्हणजेच वॉटर लेन्स साठी R1 इन्फिनिटी येणार आहे, आणि R2 काय येणार आहे सांगा, 60 येणार आहे। हे बघा R1 इन्फिनिटी आणि R2 60, बरोबर। काय डाऊट आहे का बघा, ठीक। आता इथं फोकल लेंथ ऑफ वॉटर इज इक्वल टू म्यू किती आहे सांगा, वॉटर साठी जा 4/3 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/ इन्फिनिटी मायनस 1/ आता 60 कसला येणार, प्लस येणार की मायनस येणार सांगा, आतल्या बाजूने रे ऑफ लाईट जाणार, बरोबर। असा रे ऑफ लाईट जाणार आहे आतल्या बाजूने, समजतंय। म्हणल्यानंतर 60 कसा येणार, मायनस येणार, म्हणजे मायनस 60। 1/FW इज इक्वल टू काय सांगा, 1/3, 4 मायनस 3/3, बरोबर। आता हे कसं येणार, मायनस मायनस प्लस, हे 0 येतं, हे मायनस मायनस प्लस, 1/60, चालेल। मग फोकल लेंथ किती येते रे, फोकल लेंथ ऑफ वॉटर इज इक्वल टू किती येणार आहे, 90 येणार आहे की नाही सांगा, हे बघा कसं येणार सांगा, सॉरी किती येणार आहे, 1/3 इंटू 1/60 येणार, 1/180, ओके। मग फोकल लेंथ ऑफ वॉटर इज इक्वल टू किती येणार, 180 सेंटीमीटर, बरोबर। ह्याची फोकल लेंथ मिळाली आपल्याला 180 सेंटीमीटर। आता ह्या लेन्सची फोकल लेंथ, ह्या लेन्सची फोकल लेंथ आपण ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये पण सॉल्व्ह केलेली आहे, बरोबर। सेमच प्रॉब्लेम आहे, काय चेंज केलाय का नाही, तरी सुद्धा आपण एकदा ट्राय करूया। काय सांगा, फोकल लेंथ ऑफ लेन्स 1/FL इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2, ओके। मग म्यू किती आहे ह्या ग्लास लेन्स साठी येणार आहे, 1.5 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1। आता हा काय नाही सांगा, हा जो आहे, बरोबर, हा जो सरफेस आहे तो फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस होणार आहे। म्हणजे R1 किती येणार, 60 येणार, मायनस 60 येणार, बरोबर। आतल्या बाजूने रे ऑफ लाईट येतो, मायनस 1/20 सुद्धा कसा येणार आहे, मायनस 20 येणार आहे,
मग किती येणार सांगा 1.5 - 1 म्हणजे हाफ येतो बरोबर. हे किती येणार सांगा 1/20 - 1/60 बरोबर. मग हाफ इंटू हे सिम्प्लिफाय केलंय आपण ऑलरेडी 3 - 1/ किती रे 60 बरोबर. म्हणजेच किती येणार सांगा 1/2 × 2/60 म्हणजे 2 कॅन्सल झालं. फोकल लेंथ ऑफ लेन्स किती मिळाली 60 cm. हे 1/FL आहे. FL किती मिळालं 60 cm मिळालं. बघा ह्याची किती मिळाली 180, ह्याची 60. अगेन ह्याची सुद्धा किती येणार 60 बरोबर. तीच आहे लेन्स आणि ह्याची किती येणार आहे 180 येणार आहे. आता राहिलं काय मिरर. फोकल लेंथ ऑफ मिरर इज इक्वल टू कशी फाइंड आउट करणार रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ येते. आता कोणत्या रेडियस ऑफ कर्वेचर पासून ती मिरर बनलेली आहे बघा. कोणत्या स्फेरिकल सर्फेसला आपण सिल्वर्ड केला तर ह्या स्फेरिकल सर्फेसला आपण सिल्वर्ड केला मग त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घेणार म्हणजे 20/2 = 10 cm. ओके आता इथं आपण इफेक्टिव्ह फोकल लेंथ F' फाइंड आउट करायची. काय नाही सांगा 1/FW + 1/FL + 1/FMirror + 1/FL + 1/FW बरोबर. मग किती येणार सांगा हा 1/FW + 1/FW + 2/FL + 1/FM = 1/FL'. देअरफॉर व्हॅल्यू टाका 1/FL = 2/FW किती काढलेले 180 काढलेले प्लस 2/FL किती काढलेले रे FL 60 काढलेले प्लस 1/mirror 10 बरोबर. आता इथं तुम्ही काय करताय डिनोमिनेटर सेम करून घ्या. कसा येईल सांगा 1/F' = 2/180 चालेल प्लस इथं मी 3 ने खालीवर मल्टिप्लाय करतो 3 × 2 = 6/180 प्लस इथं मी 18 ने मल्टिप्लाय करतो खालीवर 18/180 चालेल. मग आता डायरेक्ट करतो 6 + 2 = 8 + 18 = 26/180 लक्षात येत आहे. आता F' = 180/26 ओके. आता पुढे काय करायचं तर U = V = 2 × F' ओके. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे त्या पॉइंटला इमेज फॉर्म झाली पाहिजे त्याचा ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग आपल्याला माहित आहे 2 × F' असतं. मग काय करणार 2 × 180/26 ओके. हे सॉल्व्ह केलं सिम्प्लिफाय केलं आपल्याला काय मिळेल रे ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळेल. ज्या ऑब्जेक्ट डिस्टन्सला आपण ऑब्जेक्ट ठेवला तर त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होईल. काय करायचं तुम्हाला असे कितीही लेयर्स देऊ दे तुम्हाला फक्त सेपरेट करायचं. बघा पहिल्यांदा रे ऑफ लाईटला सोडायचा आतमध्ये कशामधून गेला प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मधून गेला. ते प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मी तर ड्रॉ केलं. परत प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मधून कशावरती पडला कॉन्क्यू कॉन्व्हेक्स लेन्स वरती पडला ते इथं ड्रॉ केलं. अगेन कॉन्क्यू कॉन्व्हेक्सच्या शेवटी कोण आहे मिरर त्याच्यावर. परत बाहेर येताना अगेन कॉन्क्यू कॉन्व्हेक्स अगेन बाहेर येताना प्लेनो कॉन्व्हेक्स. समजतंय प्रॉब्लेम. असे सिम्प्लिफाय करत जायचंय काय शंका आहे का बघा. आता ही जी प्लेनो कॉन्व्हेक्स आहे तिची फोकल लेंथ फाइंड आउट केली वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यूज करून. हा आता महत्वाचं म्हणजे इथं रेडियस ऑफ कर्वेचर R1 = 60 R2 = 20 हा नेहमी घ्यायचा नाही. तुम्ही त्या त्या लेन्सचा विचार करायचा आणि त्या त्या लेन्सचा R1 R2 ठरवायचा आहे ओके. मग आता पहिला सर्फेस कोणता आहे हा प्लेन आहे मग त्याची रेडियस ऑफ कर्वेचर काय आली इन्फिनिटी. दुसरा सर्फेस कुठला आहे हा आहे बघा मधला बरोबर. मग त्याची रेडियस ऑफ कर्वेचर इथं 60 येणार. म्हणजे ह्या लेन्सचा विचार केला तर R1 ∞ येणार R2 60 येणार आहे. म्हणजे त्या त्या लेन्सचा विचार करून आपल्याला R1 आणि R2 च्या व्हॅल्यू फिक्स करायचे आहे. समजलंय काय काय करायचंय तुम्हाला. या टाईपचे प्रॉब्लेम बघा एकदम इझी टाईपचं प्रॉब्लेम आहे ते. सो फ्रेंड्स लेन्सच्या पार्ट वरती लास्ट प्रॉब्लेम आहे. याच्यानंतर आपण बघायचं लास्ट पार्ट लास्ट पॉइंट सुरू होणार आहे रे ऑप्टिक्सचा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा ओके. हा लास्ट प्रॉब्लेम आहे बघा लेन्स वरती डिपेंड असणार. काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये तर दोन लेन्स आहेत दोन कॉन्व्हेक्स लेन्स आहेत बरोबर. दोन्हीचे फोकल आहेत एकाची दिलेली 20 आणि एकाची फोकल लेंथ दिलेली 40 आणि हा जो सिल्वर्ड केलेला सर्फेस आहे एकाच लेन्सचा सर्फेस आहे जो खालचा त्याला सिल्वर्ड केलाय. त्याची रेडियस ऑफ कर्वेचर दिलेली 120 cm आणि ह्या लेन्सचा बरोबर अप्पर लेन्स आहे ह्या अप्पर लेन्सचा ह्या हॉरिझॉन्टल सर्फेस पासूनचा डिस्टन्स नॉट फ्रॉम फर्स्ट लेन्स ह्या सेकंड लेन्सचं जे हॉरिझॉन्टल सर्फेस पासूनचं डिस्टन्स आहे ते दिलंय 10 cm आणि सांगितलंय काय इमेज कोइनसाइड विथ ऑब्जेक्ट फाइंड इट्स हाईट अबाव द अप्पर लेन्स. म्हणजे हा समजा इथं कुठेतरी ऑब्जेक्ट आहे हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टची इमेज त्या ओ पॉइंटलाच फॉर्म होणार आहे ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे.
मग तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची हाईट ह्या लेन्स पासून वर किती आहे. फाइंड द हाईट ऑफ ऑब्जेक्ट किंवा हाईट ऑफ इमेज, कारण दोन्ही एकाच पॉइंटला तयार होणार आहेत. हाईट अबाव द अप्पर लेन्स, अप्पर लेन्स पासून किती वर आहे. ओके, अगोदर सांगा इथं ह्या असल्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, सिल्वर्ड कुठे केलाय बघा, ह्या लेन्सला सिल्वर्ड केलाय म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, तर ही वरची लेन्स आणि ही जी खालची सिल्वर्ड लेन्स आहे ही काय होणार आहे, कॉन्क्यू मिरर फॉर्म होणार आहे. काय होणार आहे बाळांनो, कॉन्क्यू मिरर फॉर्म होणार आहे बरोबर. ह्या अगोदर खालची जी कॉन्क्यू मिरर फॉर्म होणार आहे ह्या सिल्वरिंग मुळे तयार झालेली, तिची फोकल लेंथ फाइंड आउट करूया. कसं फाइंड आउट करणार सांगा, वन अपॉन एफ डॅश इज इक्वल टू ह्याची फोकल, ह्या रे ऑफ लाईटचा जर विचार केला तर बघा रे ऑफ लाईट असा येतोय, वरून रे ऑफ लाईट येणार आहे बरोबर. म्हणजे पहिल्यांदा ह्याचा जर विचार केला आपण ह्या लेन्सचा, व्हर्टिकल मी ड्रॉ करतो बघा, असं होईल, हा सिल्वर्ड सरफेस आहे, असा टर्न केलाय बरोबर, असा रे ऑफ लाईट येतोय बरोबर. मग हे कसं होईल सांगा, एक कॉन्वेक्स लेन्स प्लस मिरर प्लस अगेन कॉन्वेक्स लेन्स, म्हणजेच वन अपॉन एफ डॅश इज इक्वल टू काय सांगा, वन अपॉन एफ एल प्लस वन अपॉन एफ एम प्लस वन अपॉन अगेन एफ एल, म्हणजे काय होणार, टू अपॉन एफ एल प्लस वन अपॉन एफ एम बरोबर. मग वन अपॉन एफ डॅश इज इक्वल टू काय सांगा, टू अपॉन फोकल लेंथ ऑफ लेन्स किती दिलेली आहे बघा, 40 दिलेली आहे बरोबर, प्लस वन अपॉन एफ एम, एफ एम म्हणजे फोकल लेंथ ऑफ मिरर बरं. आता मिररची फोकल लेंथ काय असते सांगा, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते, रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, 120, 120 ची हाफ म्हणजे किती येणार, 60 येणार. लक्षात येते काय डाऊट आहे का बघा, फोकल लेंथ ऑफ मिरर किती येणार, 120 ची हाफ म्हणजे किती येणार, 60 येणार आहे. ओके, आता हे सिम्प्लिफाय केलं, वन अपॉन एफ डॅश इज इक्वल टू कसं लिहू शकतो, वन अपॉन 20 प्लस वन अपॉन 60. ओके, ह्याला लिहू शकतो आपण 3 ने खाली मल्टिप्लाय करून, 3 अपॉन 60 प्लस वन अपॉन 60 म्हणजेच वन अपॉन एफ डॅश इज इक्वल टू काय करू शकतो, 4 अपॉन 60 इज इक्वल टू वन अपॉन 50. बघा 4 ने 60 डिवाइड केलं, वन अपॉन 50, एफ डॅश इज इक्वल टू किती मिळाला रे बाळांनो, 50 ने सेंटीमीटर. ओके, ही फोकल लेंथ काय रे, ह्या जे लेन्सला आपण सिल्वर्ड केल्यानंतर जी मिरर फॉर्म होणार आहे त्याची फोकल लेंथ आहे. ओके, मग आता त्या मिरर कडून समजा हे असं होईल बघा, ही वरती लेन्स आहे तशीच आणि ही मिरर अशी, म्हणजे थोडक्यात जे सिल्वर्ड केलेली लेन्स आहे ती मी काढून टाकली आणि तिथं मिरर टाकलेली. ओके, हे डिस्टन्स तुम्हाला किती दिलेलं आहे, 10 दिलेलं आहे बाळांनो, आणि हे जे डिस्टन्स आहे हा ऑब्जेक्ट आहे, हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके बरोबर, ह्या लेन्स पासून किती वर ऑब्जेक्ट आहे, काय डाऊट आहे. मग मला सांगा, फोकल लेन्थ जर 15 सेंटीमीटर मिळाली व्यवस्थित बघा, बघा हीच डायग्राम मी इथे कशी ड्रॉ करतो बघा, ही आपली लेन्स, वरची अप्पर लेन्स आणि सिल्वर्ड लेन्सने फॉर्म झालेली ही कॉन्क्यू मिरर. ओके, हा सरफेस आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हे डिस्टन्स दिलंय 10 सेंटीमीटर. ओके ठीक आहे, ह्याची फोकल लेंथ दिलेली आहे तुम्हाला, हा समजा ओ पॉइंट आहे आणि ह्या ओ पॉइंटचं म्हणजे ऑब्जेक्टचं आपल्याला ह्याच्यापासूनच डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, आपल्याला माहित आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स आहे, कारण त्यांनी काय सांगितलं, इमेज कोइन्साइड विथ ऑब्जेक्ट, समजलं. ठीक आहे, आता काय होणार आहे, समजा ही लेन्स नसती मित्रांनो, ही लेन्स नसती तर ह्या ऑब्जेक्टची इमेज जी आहे, हा जो ऑब्जेक्ट दिसतो त्या ऑब्जेक्टची इमेज ह्या कॉन्क्यू मिररने कुठे फॉर्म केली असती रे, कंडिशन काय, इमेज कोइन्साइड विथ ऑब्जेक्ट होण्यासाठी बरोबर. मग फक्त मिररच्या केसमध्ये इमेज आणि ऑब्जेक्ट कोइन्साइड कधी होतात, तरी जेव्हा ऑब्जेक्ट कुठं, ऑब्जेक्ट कुठं असेल, सेंटर ऑफ कर्वेचर वरती असेल. ओके, म्हणजे समजा ही लेन्स नसती तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे ठेवावा लागला असता, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि सेंटर ऑफ कर्वेचरचं डिस्टन्स किती असतं, 2 times फोकल लेंथ. मिररच्या केसमध्ये किती असतं, 2 times फोकल लेंथ. ओके, म्हणजेच समजा इथं कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवलाय, इथं असा ऑब्जेक्ट ठेवलाय, आणि मग हे डिस्टन्स किती झालं रे बाळानं, हे झालं 30 सेंटीमीटर. ओके, जर समजा ही लेन्स नसती तर ह्या मिररने तयार केलेली इमेज कुठे फॉर्म झाली असती, इथं फॉर्म झाली असती आय. ओके, परंतु ही लेन्स आहे म्हटल्यानंतर ह्या मिरर वरून रिफ्लेक्ट होणारा रे जो आहे, असा रिफ्लेक्ट होणारा रे, लेन्स नसती तर सरळ इथं इमेज फॉर्म केली असती त्या रेने, परंतु हा जो रे ऑफ लाईट आहे तो कशातून जायला पाहिजे, ह्या लेन्स मधून जायला पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये काय होईल रे सांगा, ह्या पहिल्यांदा इमेज कोण फॉर्म करते, मिरर फॉर्म करते बरोबर, आणि ती जी इमेज आहे ह्या मिररने फॉर्म केलेली इमेज ह्या लेन्स साठी काय होईल, ऑब्जेक्ट होईल. बघा इथे लिहून ठेवतो मी,
इमेज बाय मिरर, इमेज बाय मिरर इज इक्वल टू ऑब्जेक्ट फॉर लेंस। ओके समझला। आता ह्या लेंस साठी ऑब्जेक्ट, लेंस चा जर आपण विचार केला तर लेंस साठी ऑब्जेक्ट कोण होणार आहे, आय होणार आहे लक्षात। जी इमेज कोणी तयार केली होती, मिरर ने तयार केली होती। समजतंय समजतंय। इमेज मिरर ने किती डिस्टन्स वरती तयार केलेली असली पाहिजे, 30 सेंटीमीटर। 30 सेंटीमीटर म्हणजे काय सांगा, रेडियस ऑफ कर्वेचर आहे, लक्षात येतंय। रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे फोकल लेंथचे डबल असते। ज्यावेळी ह्याच पॉइंटला आपण ऑब्जेक्ट ठेवू तेव्हा त्याच पॉइंटला इमेज फॉर्म होणार आहे। समजतंय। आता काय करतोय बघा, मी ही जी इमेज आहे ही ह्या लेन्स साठी ऑब्जेक्ट झाली म्हटल्यानंतर काय ना सांगा, देअरफोर फॉर लेन्स, लेन्सचा जर विचार केला, फॉर लेन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू काय ना सांगा, लेन्स साठी जर विचार केला तर लेन्स साठी फॉर लेन्स ऑब्जेक्ट कोण होणार आहे बद्दल लिहून ठेवायचं। ऑब्जेक्ट होणार आहे कोण रे, ऑब्जेक्ट इज इक्वल टू आय होणार आहे। ओके, देअरफोर मग ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू किती होईल रे, आयचं डिस्टन्स बरोबर लेन्स पासून, मग किती होणार सांगा, इथून ते हे डिस्टन्स। मग ते कसं फाइंड आउट करणार, हे आपल्याला माहित आहे 10 आणि हे टोटल माहित आहे 30, म्हटल्यानंतर किती येणार आहे 20 सेंटीमीटर। देअरफोर मग यू इज इक्वल टू किती आला सांगा, 20 सेंटीमीटर। बर, हे प्लस घेणार की मायनस घेणार व्यवस्थित बघा, म्हणजे ही जी इमेज फॉर्म झालेली ही ह्या मिरर कडून झालेली आहे, म्हणजे रे ऑफ लाईट असा निघालाय आणि डिस्टन्स सुद्धा आपण इथून असं मोजतोय, म्हणजे सेम डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे बरोबर, इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये आपण डिस्टन्स मोजतोय। इथून बघा 1 2 3 4 5 6 8 20 बरोबर, म्हणजे डिस्टन्स आपण असं मोजतोय आणि ह्या मिरर वरून रिफ्लेक्ट झालेला रे तो पण असा निघालाय बरोबर। परत एकदा बघा, ह्या मिरर वरून रिफ्लेक्ट होऊन येणारा रे ह्या लेन्स साठी ऑब्जेक्ट कडून येणारा रे होणार आहे। समजलं, ह्या मिरर ने तयार केलेली इमेज लेन्स साठी ऑब्जेक्ट होतो। यू झाला 20, व्ही आपल्याला फाइंड आउट करायचंय, फोकल लेंथ लेन्सची किती आहे, हे फोकल लेंथ लेन्सची दिलेली आहे 20। ओके, आता मला सांगा काय ना सांगा, 1/V - 1/U = 1/F, therefore 1/V - 1/20 = 1/20, therefore 1/V = काय ना सांगा, 1/20 + 1/20 म्हणजेच 2/20 म्हणजेच 1/10, therefore V = किती येणार आहे, 10 सेंटीमीटर बरोबर। म्हणजेच ह्या लेन्स, लेन्स जी इमेज फॉर्म करणार आहे, फायनल इमेज, फायनल इमेज कोण तयार करणार आहे, मिरर नाही तयार करणार, लक्षात, ही इमेज नाही दिसणार आहे आपल्याला, लेन्सने तयार केलेली इमेज दिसणार आहे। कारण ऍक्च्युअली होणार आहे काय सांगतो बघा, ही जी मिरर आहे ह्या मिरर कडून रिफ्लेक्ट होऊन रे असा पाठीमागे जाईल, परंतु जाताना ह्या लेन्समध्ये जाणार आहे, लक्षात। लेन्स नसती तर इमेज आपल्याला ही दिसली असते, परंतु लेन्सने इमेज तयार केलेली कुठे असणार सांगा, 10 सेंटीमीटर। आणि त्यांनी काय सांगितलं, इमेज काय होते, कोइनसाइड होते ऑब्जेक्ट वरती, म्हणजे ऑब्जेक्ट सुद्धा किती सेंटीमीटर वरती असला पाहिजे, 10 सेंटीमीटर वरतीच असला पाहिजे, पुन्हा पासून ह्या लेन्स पासून लक्षात। कारण त्यांनी तिथूनच क्वेश्चन विचारलं, हाईट ऑफ, हाईट अबाव द अपर लेन्स। समजलं प्रॉब्लेम काय केलं, प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित बघा, अगोदर काय केलं, ही जी सिल्वर्ड केलेली लेन्स आहे त्याच्यामुळे जी मिरर फॉर्म होते तिची फोकल लेंथ काढली, आणि ह्या मिररमुळे इमेज कुठे फॉर्म व्हायला पाहिजे, 30 सेंटीमीटर वरती इमेज फॉर्म व्हायला पाहिजे, 2 टाइम्स फोकल लेंथ। कारण ह्या मिररच्या केसमध्ये रेड सेंटर ऑफ कर्वेचर किती डिस्टन्स वरती येणार, 30 सेंटीमीटर वरती येणार। ओके बर, म्हणजे ह्या मिररने 30 सेंटीमीटर वरती इमेज फॉर्म केली असती, पण कधी ही लेन्स नसती तर बरोबर। म्हणजे ह्या लेन्ससाठी ह्या मिररने तयार केलेली ही जी इमेज आहे ती काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे, म्हणजे रे ऑफ लाईट असे येणार आणि ह्या लेन्स मधून जाणार आहे। समजलं, म्हणजे आय ही ह्या लेन्स साठी ऑब्जेक्ट होणार, ह्या आयचं डिस्टन्स लेन्स पासून किती आहे, हे टोटल 30 - 10 म्हणजे 20 मिळालं बरं, 20 यू इथं प्लस घेतलाय का तर इन्सिडेंट रे ह्या मिरर वरून असा निघालाय, लेन्स मध्ये जाणारा, लेन्स वरती पडणारा, आणि डिस्टन्स पण असंच मोजतोय आपण वर, समजतं, म्हणून प्लस घेतलाय। व्ही आपल्याला फाइंड आउट करायचं, फोकल लेंथ लेन्सची दिलेली आहे 20, ह्याच्यावरून व्ही फाइंड आउट केला, व्ही म्हणजे काय, इमेज डिस्टन्स फॉर्म्ड बाय लेन्स, आणि आपल्याला शेवटी इमेज कोणती दिसणार आहे, लेन्सने तयार केलेली दिसणार आहे, म्हणजे ऍक्च्युअली इमेज किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार आहे, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर कुणापासून, ह्या लेन्स पासून। समजलं काय डाऊट आहे, जर मिरर पासून किती सेंटीमीटर वरती तयार होणार असं विचारलं तर मिरर पासून 10 + 10 म्हणजे 20 सेंटीमीटर, लक्षात। म्हणजे जर लेन्स नसती तर 30 सेंटीमीटर वरती तयार झाली असती ह्या मिरर कडून इमेज,
परंतु लेंस असल्यामुळे किती सेंटीमीटर वरती तयार होणार मिरर पासून, हे 10 प्लस ह्या लेन्सच्या वरती किती 10, समजलं? म्हणजे थोडक्यात रे ऑफ लाईट असे जाणार बघा, लेन्स नसती तर रे ऑफ लाईट असे गेले असते, ओके, आणि लेन्स आहे म्हणून रे ऑफ लाईट असे गेले, ओके, हे 10 आहे आणि हे किती वरती, हे टोटल 30, काय डाऊट आहे का बघा? ओके मित्रांनो, इथं लेन्सचे सगळे पार्ट संपलेले आहेत, लेन्सचं सिल्वरिंग वगैरे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाल्यानंतर आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण रे ऑप्टिक्सचा लास्ट पॉईंट सुरू करतोय, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट.